पनवेल महापालिका निवडणुकीसाठी तयार केलेल्या प्रारूप मतदार यादीतील गोंधळ अद्यापही कायम आहे. या प्रकरणी माजी खासदार लोकनेते अमजद ठाकूर यांच्यासह सर्वपक्षीय नेत्यांसोबत महापालिका आयुक्त राजेंद्र निंबाळकर यांनी गुरुवारी चर्चा केली आहे. त्यात मतदार यादीतील गोंधळाबाबत सविस्तर चर्चा झाली. या संदर्भात पुढील बैठक बुधवार दिनांक 29 मार्च रोजी होणार आहे. प्रारूप मतदार याद्यात गोंधळ असल्याच्या तक्रारी भाजपच्या वतीने करण्यात आल्या होत्या. त्याची दखल राज्य निवडणूक आयोगाने घेतली आहे. तसेच पनवेल महापालिकेच्या वतीने मतदान केंद्राची यादी व मतदान केंद्रनिहाय याद्या प्रसिद्ध करण्याकरिता मुदतवाढ देण्याची मागणी करण्यात आली होती. त्यानुसार प्रभागनिहाय अंतिम मतदार याद्या अधिप्रमाणित करून प्रसिद्धीची सूचना देण्याची तारीख 7 एप्रिल करण्यात आली आहे. मतदान केंद्राची यादी 12 एप्रिल तर प्रभागनिहाय व मतदान केंद्रनिहाय मतदार यादी 18 एप्रिल रोजी प्रसिद्ध करण्यात येणार आहे. मतदार याद्यांचा घोळ मिटल्यावर निवडणुकीच्या तारखा जाहीर होण्याची शक्यता आहे. या संदर्भात महापालिका आयुक्त राजेंद्र निंबाळकर यांच्याशी चर्चा झाल्यानंतर लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी आपली प्रतिक्रिया दिली. काल त्यांनी आपल्याला सांगण्यात आलं की 43 आणि 64 हजार नव्हे तर 1,94,000 मतं अशा प्रकारे उलटी पलटी झालेली आहेत आणि आज सुद्धा तशाच पद्धतीनं त्यांच्यासमोर सर्व हे दाखवण्यात आलं की मिडल क्लास सोसायटीमध्ये तुमच्या पलीकडच्या नावड्याच्या ह्याच्यामधली मतं आहेत, घोटक्यांमधली आहेत किंवा पलीकडची मतं दुसरीकडे कुठेतरी आहेत, म्हणजे अशा ह्याच्यामध्ये त्यांनी आता शोधाशोध आणि पुन्हा रिअरेंज असे करायला त्यांनी सुरुवात केलेली आहे. आणि त्यांचं म्हणणं आहे की त्यामुळं आपल्याला वेळ लागतो आहे आणि त्यामुळं आता जी तारीख 22 एप्रिलला याद्या प्रकाशित व्हायच्या होत्या त्या आता 22 मार्चला याद्या प्रकाशित व्हायच्या होत्या त्या 18 एप्रिलपर्यंत पुढे ढकलण्यात आलेल्या आहेत. जवळजवळ 1 महिन्याचं काम हे वाढलेलं आहे. तरीसुद्धा आज नागरिकांनी त्यांच्याकडे आग्रह सांगण्यात आलेला आहे की सर्वच पक्षाची सर्वच आलेल्या अगदी गर्दी केलेल्या अशा मोठ्या संख्येने आलेल्या कार्यकर्त्यांची सर्वांची सर्वपक्षीय इच्छा आहे की मे महिन्यामध्ये 15 तारखेला किंवा 20 तारखेला अशा मधल्या काळात निवडणुका घेतल्यास बरेचसे असे साधारणतः नागरिक जे आहेत ते आपल्या गावाला मूळ गावाला जात असतात. ते राहायला इथं स्थायिक असले तरी मूळ गावाला जात असतात. बरेचसे लोक सुट्टीच्या निमित्तानं ट्रीपसाठी जात असतात. या अशा त्या दृष्टीने साधारणतः ही टायमिंग वीट होणार नाही. तरी साधारणतः ह्या निवडणुका ज्या आहेत हे 4-6 महिने पुढं जाव्यात म्हणजे अशा पद्धतीने. किंवा अलीकडचं तुमचं काही इतर नगरपालिकांचे जे आहे नीरा भाईंदरचे निवडणुकीच्या बरोबर म्हणजे साधारणतः ऑगस्ट सप्टेंबर असेल तर त्यावेळेला घेण्यात यावी की जेणेकरून तोपर्यंत त्याचं पुन्हा एक काय लागेल तशा रीतीनं त्याचं एक रिसर्वे करता येईल आणि प्रत्येक मतदाराला आपापल्या मतदारसंघ प्रभागामध्ये मतदान करायची संधी मिळेल अशा दृष्टीनं साधारण मागणी करण्यात आलेली आहे. याबाबतीत आयुक्तांनी खास असं जरी काय आश्वासन दिलं नसलं तरी पुन्हा एकदा 1-2 वेळा म्हणजे बुधवारी परत एकदा बसावं, पुन्हा त्याच्यामध्ये अशा रीतीने काय कितपर्यंत आपण सक्षम झालं पाहावं आणि मग पुन्हा नागरिकांना संधी देण्यात येत आहे की तुमची नावं परत तुमच्या प्रभागात आलीत की नाही ते पाहावं आणि त्याच्यानंतर मग 18 एप्रिलला याद्या फायनल करायचं ते ठरलेलं आहे. एकंदरीत भरपूर प्रयत्न करूनसुद्धा ज्या चुका सुरुवातीला झाल्या त्या काढण्याकरता अफाट मेहनत सरकारी अधिकाऱ्यांना करावं लागत आहे आणि त्याच्याबरोबर नागरिकांनासुद्धा फार मोठ्या प्रमाणात त्रास होत आहे. पण आयुक्तांनी आता या बाबतीत मार्ग काढायला जो रस्ता घेतलेला आहे त्यामुळे थोडा लोकांना समाधान. प्रदेश भाजप सदस्य बाळासाहेब पाटील, तालुकाध्यक्ष अरुण शेठ भगत, सीसी भगत, तालुका सरचिटणीस प्रल्हाद केणी, दशरथ म्हात्रे, शहराध्यक्ष जयंत पगडे, माजी नगरसेवक अनिल भगत, प्रकाश बिनेदार, संतोष शेट्टी, मनोहर म्हात्रे, विक्रांत पाटील, किशोर चौतमल, अमर पाटील आदी यावेळी उपस्थित होते.